तुमच्या सर्वांचं स्वराज स्वीट डिलाईट्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आईची स्पेशल रेसिपी दाखवणार आहे आणि ते म्हणजे अळूचं फतफतं. आणि ही रेसिपी बनवण्यास खूपच सोपी आहे, तर चला पाहूया. तुम्ही पाहू शकता ही अळूची पानं आहेत आणि आज आपण अळूची भाजी करणार आहोत. पण अळूच्या पानांमध्ये पण दोन प्रकार असतात. ही आहेत अळूच्या भाजीची पानं, जी पानं पण पोपटी असतात आणि त्याचे दांडे पण पोपटी कलरचे किंवा असे लाईट रंगाचे असतात. आणि जी दुसरी जी अळूच्या वडीची पानं असतात, ती पानं थोडी डार्क रंगाची असतात, थोडी गडद हिरव्या रंगाची आणि त्याचे हे देठ पण डार्क ब्राऊन किंवा काळ्या रंगाचे असतात. ह्याच्यावरून तुम्ही ही पानं ओळखू शकता. आता आपण हे पानं सोलून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता देठाकडून असं आपल्याला ह्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत प्रत्येक पानाच्या. आणि हे अळू हाताला खाज येते या अळू सोलताना, त्यामुळे तुम्ही चिंचेचा रस किंवा कोकमाचा आगळ तुम्ही हाताला चोळू शकता हे सोलताना. इथे तुम्ही पाहू शकता हे धागे, हे जे आपण काढलेले धागे आहेत, अशा प्रकारे आपण सर्व पानं आणि त्यांच्या दांड्यांचे धागे काढून आपण अळू तयार करून घेऊ. प्रथम आपण साहित्य बघूया. ही आहेत अळूची पानं आणि ही मी बारीक चिरलेली आहेत. आणि मगाशी मी जसं तुम्हाला दाखवलं की ती आपण चांगली साफ करून घेतलेली आहेत. आणि चिरताना तुम्ही हाताला कोकमाचा रस किंवा तुम्ही चिंचेचा रस लावू शकता, कारण की ही पानं थोडी खाज येण्यासारखी असतात. आणि इथे आहेत शेंगदाणे आणि मी मुठभर शेंगदाणे घेतले आहेत आणि ते मी 2 तास पाण्यात भिजवून ठेवले आहेत. इथे आहेत स्वीटकॉर्नचे दाणे आणि ह्याच्याबदली तुम्ही आपले साध्या मक्याचे कणसाचे तुकडेही घेऊ शकता किंवा तुम्ही फणसाच्या बियाही घेऊ शकता किंवा फक्त शेंगदाणे घालून पण तुम्ही हे अळू करू शकता. इथे आहे खोबरं आणि कांद्याचं वाटप, हे मी 2 चमचे घेतलं आहे. मी अर्धा कांदा आणि मुठभर खोबरं तव्यावर भाजून थोडंसं तेल घालून त्याचं एक वाटण की तयार केलेलं आहे. इथे आहे कोकम आणि जर तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही थोडीशी चिंचही वापरू शकता. इथे आहे हळद, लाल तिखट आणि इथे आहे फोडणीचं साहित्य, लसणाच्या पाकळ्या 7-8 ठेचून, हे आहे राई आणि हे आहे हिंग चिमूटभर. चिरलेल्या अळूमध्ये मी शेंगदाणे आणि मक्याचे दाणे घातले आहेत आणि ह्याच्यात मी 1/2 कप फक्त पाणी घालणार आहे आणि हे आपण कुकरमध्ये 7-8 शिट्या काढून शिजवून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता आपलं अळू छान असं शिजलंय आणि छान मेंडलंय, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण या अळूला फोडणी घालूया. मी एक कढई ठेवली आहे आणि त्यात मी 2 चमचे तेल तापत ठेवलंय. तेल तापल्यावर आपण ह्यात आपले फोडणीचे सर्व साहित्य घालूया. आपण लसूण घालूया फोडणीला, राई आणि हिंग पण घालूया. लसूण आपण थोडीशी परतून घेऊया आणि जराशी ती लाल झाली की त्यात आपण आपलं अळू घालूया उकडलेलं. यात आपण आता आपलं अळू घालूया. आपलं लाल मिरची पूड आणि हळद घालू आणि त्याचबरोबर आपण आपलं वाटप पण घालू. आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आपण कोकम पण घालूया आणि छान ढवळून घेऊया. ते पाहू शकता की आपलं हे अळू किती दाट आहे ते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं 1/2 कप पाणी घालू शकता, पण मला एवढं दाट पुरेसं आहे. आता मी गॅस थोडा मोठा केला आहे आणि अळूला छान मी आता उकळी काढून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता ह्याला छान उकळी आली आहे आणि आपलं अळू तयार आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व करूया. मी अळू एका बोलमध्ये काढून सर्व केलं आहे आणि हे अळू तुम्ही गरम गरम चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता.